काही क्षणांमध्येच राज ठाकरे ट्विट करणार आहेत. भोंग्यांबाबतची राज ठाकरेंची भूमिका ते ट्विटच्या माध्यमातून जाहीर करतील. उद्यापासून मनसेची रणनीती काय असणार आहे ते या ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे सांगणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ट्विटकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रुपाली, काही वेळापूर्वी मनसेची बैठक पार पडली आणि आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे ट्विट करणार आहेत. नक्कीच, आपण जर बघितलं तर काहीच वेळापूर्वी आता मनसेची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे. मनसेच्या या बैठकीमध्ये काही ठराविकच पदाधिकारी जे होते ते उपस्थित होते. याच्यामध्ये आपण बघितलं तर संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश जाधव असतील, अशा पद्धतीचे काही मोजकेच पदाधिकारी या बैठकीमध्ये होते. आणि एकूणच तशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून एक वातावरण जे आहे ते सतत आपल्याला पाहायला मिळतं. आणि एकूणच भोंग्याचा विषय असेल, हिंदुत्वाचा विषय असेल, या सगळ्या विषयावरती आता राज ठाकरे स्वतःची एक भूमिका खरंतर स्पष्ट करणार आहेत. आणि आपण बघितलं तर काल सुद्धा राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि एकूणच आज जी होणारी महाआरती आहे ती रद्द करण्याचं आवाहन केलेलं होतं. आज राज ठाकरे यांची नेमकी भोंग्या संदर्भातली काय भूमिका आहे हे स्पष्ट करण्यासाठी थोड्याच वेळामध्ये मनसेच्या मार्फत एक पत्रक जे आहे ते खरं तर ट्विट केलं जाणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून मनसेची काय भूमिका आहे भोंग्या संदर्भातली ही स्पष्टपणे जाहीर केली जाणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी आपण बघितलं तर त्यांनी वारंवार त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की 3 मेला ईद आहे आणि 3 मेच्या नंतर म्हणजे 4 तारखेपासून आम्ही कोणत्याही पद्धतीची कारणं ऐकणार नाही. 3 मे नंतर ही सगळी जी भोंगे आहे जी सगळ्या धार्मिक स्थळावरती आहे त्यामध्ये खास करून मशिदी असतील तर हे सगळे जे भोंगे उतरवले गेले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये काय घडेल या संदर्भात मी कोणतीच भूमिका खरं जाहीर करू शकत नाही. अशा पद्धतीचं एक विधान जे आहे ते राज ठाकरे यांनी केलेलं होतं. आणि या सगळ्या अनुषंगाने आज राज ठाकरे जे आहेत ते एका पत्रकाच्या माध्यमातून मनसेची काय नेमकी भूमिका आहे ते जाहीर करणार आहेत. अगदी, त्यामुळे राज ठाकरे पत्रकांमध्ये काय म्हणतील किंवा ट्विट काय असेल हे बघावं लागणार आहे. धन्यवाद रुपाली, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.